पवारांनी अनेकदा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हा दावा केलाय. या वयात किती खोटं बोलावं असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर पवारांनी अनेकदा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आणि त्यामुळेच या वयात किती खोटं बोलावं असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपले वेगवेगळे विधान करतात पण माननीय अजित पवार साहेब माननीय छगन भुजबळजी आणि सर्वच नेत्यांनी स्पष्ट केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी भाजपसोबत येण्याचा कितीदा प्रयत्न केलाय. 2014 प्रयत्न केला, 2017 प्रयत्न केला, 2023 प्रयत्न केला. खरं तर त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी ज्या लोकांना सांगितलं की भाजपसोबत जा त्यांनी खुलासा केला आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तिमत्वानं किती खोटं बोलावं आणि या वयात किती खोटं बोलावं हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं.